नमस्कार मित्रांनो, मराठी कम्प्युटर शिक्षण या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलमधले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या चॅनलबद्दल माहिती सांगा. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला डाटा व्हॅलिडेशनमध्ये लिस्ट ऑप्शनचा यूज कसा करायचा याबद्दल मी माहिती देणार आहे. लिस्ट ऑप्शन कशासाठी यूज करायचा हे आपल्याला अगोदर जाणून घेऊया. लिस्ट ऑप्शनच्या मदतीने आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही पर्याय द्यायचे आहेत, जेणेकरून त्या व्यक्तीने त्या पर्यायामधलाच तो ऑप्शन सिलेक्ट करावा असं डाटा व्हॅलिडेशनमध्ये आपण करू शकतो. त्या व्यतिरिक्त जर एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा वारंवार जर टाईप करावं लागत असेल तर लिस्टमधनं आपण ती सिलेक्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला ती वारंवार टाईप करायला लागणार नाही. असे दोन यूज आहेत, दोन प्रकारे डाटा व्हॅलिडेशन आपण यूज करू शकतो. त्याकरता मी दोन ठिकाणी स्टेट असं ऑप्शन टाईप केलेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला लिस्ट तयार करायची आहे, लिस्ट ऑप्शन घ्यायचं आहे, सर्वप्रथम त्या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या, तो एरिया सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डेटा आणि डेटामधील डेटा व्हॅलिडेशन ऑप्शन सिलेक्ट करा. सेटिंगमध्ये या ठिकाणी ऑप्शन येतात, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लिस्ट. लिस्टमध्ये सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी सोर्सचा ऑप्शन येतो, सोर्सवर क्लिक करा. या ठिकाणी अगोदर तुम्हाला लिस्ट एक टाईप करायला लागेल, जसे आता स्टेटची जी लिस्ट आहे मी ती या ठिकाणी तयार केलेली आहे, किंवा तुम्ही कॉपी पेस्ट करून तयार करू शकता ते नेटवर्कनं. आता ही लिस्ट तयार केली, त्यानंतर या ठिकाणी ओके ऑप्शन करा. ओके केल्यानंतर तुमचे लक्षात येईल की आता या ठिकाणी जी काही नावं आहेत स्टेटची ती त्यासमोर टाईप झालेली, म्हणजे आपल्याला जे काही स्टेट आहेत इंडियामधले ते इंडियामधले स्टेट त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे होते. त्या ठिकाणी आपण लिस्ट केले, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्या लिस्टमधलंच ते स्टेट सिलेक्ट करावं, त्याने चुकीची माहिती त्यांनी टाईप करू नये, त्यासाठी आपल्याला तो ऑप्शन. अजून एका रीतीने आपण हा लिस्ट ऑप्शन करून पाहूया. पुन्हा एकदा जाहिरात करायची तर एरिया सिलेक्ट करा, पुन्हा त्यानंतर अगोदर स्टेट लिस्टमध्ये जाऊन ही जी काही लिस्ट आहे त्या लिस्टला एक सिलेक्ट करून तुम्ही एक नाव देऊ शकता. जसं सिलेक्ट करा आणि या ठिकाणी नाव दे, जसं स्टेट नाव मी दिलं होतं, पुन्हा एकदा ते स्टेट नाव मी इथं देतो. तर स्टेट नाव दिल्यानंतर तुम्ही लिस्ट सिलेक्ट केलेली आहेच, जो एरिया सिलेक्ट करायचा होता तो. पुन्हा डाटा व्हॅलिडेशनमध्ये या लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि सोर्सच्या ठिकाणी त्या लिस्टचं नाव टाईप करा, जे नेम बॉक्समध्ये आपण त्या लिस्टला नाव दिलं होतं, आपण स्टेट नाव दिलं होतं इज इक्वल टू स्टेट असं नाव टाईप करा आणि ओके करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणीसुद्धा ती लिस्ट आता आलेली आहे. तर अशा दोन पद्धतीने तुम्ही लिस्ट ऑप्शनचा यूज करू शकता. अशा करतो मित्रांनो, तुम्हाला माझा जो आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. भविष्यात देखील असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.